10:30 टाइमिंग आणि 11 टाइमिंग हे राजुरा डेपला दिल्यामुळे ते आज टाइमिंग आलेले नाही, त्यामुळे नेमका असा प्रॉब्लेम झाला की विद्यार्थी ते चंद्रपूर डेपोकडे आलेत आमच्याकडे की संबंधित बस का ना आली म्हणून। परंतु सध्याचा हा विषय माननीय आमचे वरिष्ठ DM आगार व्यवस्थापक माननीय पुढे साहेब त्यांनी तो क्रिएट केला आणि उद्यापासून ज्या 2 टाइमिंग आहेत ते रेग्युलरली आम्ही त्या संबंधित राजुरा DMला फोन करून सांगितलं आणि उद्यापासून रेग्युलर टाइमिंग येईल हे अत्यंत कळी दिली मुलांना। सर, विसापूरला स्ट्राईक झाला होता का बसांचा? विसापूरला हो झाला होता, विसापूरला याच्यापूर्वी झाला आहे, 2-3 झाला आहे। सर, किती बस होती? 2 बसेस त्या टाइमिंगला। 2 बसेस, हा म्हणजे राजुरा आगाराला दिलेला आहे। मग आता तो कोणते कुठे गेले? मुलं ते गेलेत मग आम्ही त्यांना क्रिएट केलं। सध्याचे 2 टाइमिंग हे रेग्युलरली उद्यापासून येतील। राजुरा DM प्रत्यक्षात आमचे आगार रस्त्यात बोललेले आहेत, त्याच्यामुळे उद्यापासून रेग्युलर येतील। सर, विसापूरला स्टॉप नाही आहे का बसांचा? आहे, विसापूरला दिला स्टॉप, सुपरचा पण आहे। आता पहा, आमचे जे आगार आहे राजुरा, चिमूर, वरोरा आणि राजुरा या बसेसना आम्ही थांबा दिलेला आहे। अंडर हे चंद्रपूर विभागामध्ये डेपो येतात। प्रॉब्लेम असा होतो, गडचिरोली डिव्हिजन वेगळा झालेला आहे, त्यामुळं काय झालं की त्या बसेस कधी कधी थांबत नाही, म्हणून हा क्रिएट प्रॉब्लेम होतो आहे। तसेच नागपूर विभागातल्या काही बसेस चालतात अहेरीसाठी, त्यांना थांबा दिलेलं नाही, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होतं। पण आमच्या बसेस आगाराच्या बसेस पूर्ण थांबतात,